आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता विशेषतः शासनाने 7 हॉर्स पॉवर पर्यंत या ठिकाणी जे काही वीज त्यांचं कन्झम्पशन आहे ते फ्री करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि काही लोकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केलाय की 7 हॉर्स पॉवर का तुम्ही पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना का देत नाही. याचं महत्वाचं कारण हे आहे की आपण जर बघितलं तर राज्यामध्ये एकूण 47 लाख पंप आहेत. या 47 लाख पंपापैकी 44 लाख पंप हे 7 HP च्या आतले आहेत, 3 लाख पंप हे 7 HP च्या वरचे आहेत. 7 HP च्या वरच्या पंपांना मोफत वीज दिल्यानंतर हा धोका संभवतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपसा होईल आणि ज्या 7 HP चं वापरतायत ते देखील अधिक क्षमतेचे पंप वापरणं सुरू करतील, कारण जेव्हा एनर्जीचं बिल द्यायचं नाहीये तर अशा प्रकारे वाटू शकतं की बाबा आता जास्त उपसा केला तरी चालतो. त्याच्यामुळे अधिकचा उपसा होऊ नये म्हणून, म्हणजे जर आपण 44 लाख पंपांना देऊ शकतो तर 3 लाख पंपांना देऊ शकत नाही अशी परिस्थिती नाहीये. तत्व म्हणून आपण स्वीकारलाय की अधिकचा उपसा होऊ नये. या दृष्टीनं खरं म्हणजे आपण या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे. यासोबत राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत 9 लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत. मागील वर्षीपर्यंतचे जे काही पेड पेंडिंग होते ते सगळे आपण संपवले आहेत. जवळपास 1,24,130 पंप आपण दिलेले आहेत. आता केवळ 30,000 म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात कमी पेड पेंडिंग बाकी आहेत, 30,821. त्याला देखील आपण याच वर्षी सगळे पंप देणार आहोत आणि मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामुळे मोठा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होईल. याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतकऱ्यांकरता आपण मागच्या काळामध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन याच्यामध्ये भावामध्ये कमतरता आली होती आणि त्यासंदर्भात निर्णय आपण घेतला होता की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हेक्टरी मदत आपण करू, त्याप्रमाणे राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेतला, पुरवणी मागण्यांमध्ये ते पैसे दिले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या जवळपास 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या भावांतराचे पैसे थेट त्या ठिकाणी आपण निश्चितपणे देतो आहोत.